पट्टी वाल्यांना त्रास देण्यापेक्षा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशीची मागणी। अन्न व औषध प्रशासनाने गेल्या 8 दिवसापासून जिल्ह्यातील पानपट्टी चालकांवर 328 कलमा अंतर्गत कारवाई केली जात आहे। या कारवाईमुळे पानपट्टी चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सदरच्या कारवाया तातडीने थांबवाव्यात, तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या मालमत्तेची चौकशीची मागणी करण्यात यावी। या मागणीसाठी जिल्हा पानपट्टी असोसिएशनच्या वतीने आज वालचंद कॉलेजपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये जिल्ह्यातील 2 ते 3 हजार पानपट्टी चालक सहभागी झाले होते। पान व्यापारी महासंघ व सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून 328 कलमाखाली जिल्ह्यातील पान दुकानांच्यावरची कारवाई चालू आहे। त्या कारवाईच्या निषेधार्थ आज आम्ही उप निवासी जिल्हाधिकारी व अन्न औषध प्रशासन विभागाला आम्ही निवेदन दिलेलं आहे। या निवेदनाच्यामध्ये आम्ही प्रमुख मागणी केलेली आहे, जिल्ह्यातील व महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य पान दुकानांच्यावर 328 कलमाखाली कारवाई करून जर कारवाई केली तर राज्यातील पान दुकानदार रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असं मी महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो। त्याचप्रमाणे गेल्या 8-10 दिवसामध्ये व्यवसाय बंद ठेवलेल्या लोकांनी जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये शेजारच्या परराज्यातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होते आहे, त्याच्याकडं शासनाचं दुर्लक्ष आहे, सरकारचं दुर्लक्ष आहे। 2012ला महाराष्ट्र सरकारनं गुटखाबंदी ज्यावेळेला आदेश काढला त्या आदेशाचं पालन करून सांगली जिल्हा पान असोसिएशननं पूर्ण पाठिंबा दिला, परंतु गेल्या काही दिवसापासून काही वर्षापासून अन्न औषध प्रशासन विभाग असेल आणि गुटखा तस्करी करणारे जे कोण लोक असतील त्यांच्या संघमतानं जिल्ह्यामध्ये गुटखा येतो आणि राज्यामध्ये गुटखा येतो आहे। 328 कलमाखाली पान दुकानांची जी कारवाई चालू आहे, मी महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या वतीनं जी कारवाई आमच्या लोकांच्यावर करताय, 328 कलमाखाली कारवाई अन्न औषध प्रशासन विभागाचे जे काय अधिकारी आहेत त्यांचे सर्व सहकारी आहेत त्यांच्यावर ही कारवाई करा, म्हणजे 100% राज्यातून गुटखा मुक्त होईल। नाहीतर कागदावर गुटखा बंदी आणि म्हणतात ना दरवाजा मोकळा नाणीला बोळा आणि दरवाजा मोकळा अशी गत झालेली आहे, पण राज्यातील पान दुकानांच्यावरची कारवाई थांबवावीच लागेल सरकारनं। आणि जे धनदागडे आहेत ना गुटखा तस्करी करणारे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात 328 कलमाखाली कारवाई करा, आणि काय करायचं त्यांच्यावरची कारवाई करा, पण कुठल्याही राज्यातील पान दुकानांच्यावर ही कारवाई करता कामा नये असा मी इशारा महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या वतीनं महाराष्ट्र सरकार आणि सांगलीच्या अन्न औषध प्रशासन विभागाला सांगू इच्छितो। गेल्या 2 दिवसापूर्वी या कारवाईच्या भीतीपोटी सांगलवाडीचे विनायक पाटील हे आमचे पान दुकानदार या धास्तीमुळे आत्महत्या केलेली आहे। ही महाराष्ट्रामध्ये एक पान दुकानदाराची पहिली आत्महत्या घटना आहे। मी सरकारला सांगू इच्छितो सर्वसामान्य दुकानदारांना विटी धरून 328 कलमाखाली कारवाई जी चालू आहे यामध्ये कुटुंब उद्ध्वस्त व्हायला पान दुकानदार राज्यातील 10 लाख पान दुकानदार या राज्यामध्ये आहेत। तरी मी विनंती सरकारला करतो तातडीनं यांना आदेश द्यावे आणि 328 कलमाखाली कारवाई पान दुकानदारांच्या करू नये। जर अशीच कारवाई चालू राहिली तर महाराष्ट्र सरकारच्या विरोधात महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ आणि सांगली जिल्हा पान असोसिएशन या ठिकाणी देत आहोत। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा, तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा।
आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।